कॉमेडीचं बेस्ट आधार कार्ड आज कुठल्या फॅमिलीला आधार देतं? मी परीक्षकांना विनंती करतो, चिठ्ठी उचलून आम्हाला सांगा. आजचं या एपिसोडचं जे बेस्ट आधार कार्ड आहे ते या आठवड्यासाठी असणार आहे अतरंगी टीम मधून. जोराडाळ्या, बेस्ट आधार कार्ड जोडीसाठी जे आज खेळणार आहेत अतरंगी फॅमिली मधून. विसरू नको रे नवऱ्या तू मला, हे गाणं एक बायको आपल्या नवऱ्यासाठी दररोज म्हणत असते, कारण तो नवरा आहेच तेवढा अतरंगी. बघूयात या अतरंगी नवऱ्याच्या घरी आज काय घडणार आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात स्वप्नीलजींच्या अतरंगी फॅमिली मधून सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम. भूल गया सब कुछ याद नहीं अब बघा. एवढं सगळं अख्खं गाणं मी गायलं का नाही न विसरता, तरी मला बायको म्हणती विसर भोळ्या विसर भोळ्या. आता मस्त गाणं गायलं का नाही, विटूचा गजर हरिनामाचा कोणता झेंडा घेऊ हात, तरी बायको मला विसर भोळत म्हणती काय करायचं मी. पण नाही, मी आता ठरवले विसरायचं नाही. काय विसरायचं काय, हा लिहून, हा माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आज, त्यामुळे मी तिला एकदम हार आणलाय, एकदम गिफ्ट किमती मस्त हार आणलाय. हार बघून जाम खुश होणार आहे ती. अहो तुम्हाला सांगतो, ती सगळ्या बायकांना सांगेल, अरे दीर असावा तर असा अरे हा हार आहे ना, मी तिजोरीत लपून ठेवणार आहे. कळलं का? लपून ठेवतो नाही तर काहीतरी होईल, चोर पळून घेऊन जाईल माझ्या बायकोला. सांगू शकत तिजोरी 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 कुठे आहे तिजोरी तिजोरी, हा ही बघा ही तिजोरी. अरे अरे दागदागिने पैसे ठेवले होते तर गेले कुठे, अरे चोरी झाली, चोरी माझ्या घरी चोरी झाली. ए चोरी चोरी जब नजरे मिली, चोरी चोरी जब मिली कहा, चोरी में भी है मजा. घेतली सदा सदा, अरे आता काय करायचं, चोरी झाली माझ्या घरात, कुणाला फोन लावायचा काय कळत नाही, काय करू. हा हा प्लंबरला फोन लावतो, प्लंबर नाही रे डॉक्टर, डॉक्टर पण नाही, दबंग दबंग दबंग, हा हा पोलीस पोलीस पोलिसांना फोन लावतो. वा वा वा, हा रिमोट माझ्याकडे काय करतो, हा मोबाईल आहे मोबाईल, हा मोबाईल आहे लक्षात ठेव, हा मोबाईल आहे मी ठेवलंय, तू तू पण ठेवलं कळलं का. हा पोलिसांचा नंबर काय, नंबर काय पोलिसांचा, एक मिनिट तुला माहिती नाही, मी सांगतो. हा 100, हा 100. हॅलो 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 हॅलो, काय पाहिजे? हे बघा, दोन रोट्या, चिकन बटर पाठवा, जिरा राईस, त्यात जिरा टाकू नका. अरे हे हॉटेल आहे, पोलीस स्टेशन आहे. हा मग दोन पोलीस पाठवा ना, पण त्यात जिरा टाकू नका. अरे दोन पोलीस पाठवा काय पाठवा, मग पार्सल पाठवलं त्याला काय होते. अरे तू वेड आहेस का, पोलीस स्टेशन मध्ये कशाला फोन केलाय? पोलीस स्टेशन मध्ये फोन केला, चोरी चोरी जब नजरे मिली, चोरी चोरी जब दिली. अहो चोरी झाली, चोरी, पोलीस साहेब तुम्ही लवकर या, लवकर या. ऐका माझं, नक्की नक्की चोरी झाली आहे, नक्की म्हणजे कलर गाय तो पैसा वापस. लवकर या ना, लवकर या ना तुम्ही, प्लीज प्लीज. कुणीतरी आलंय घरी. क्या गुरखा क्या है तेरा, कितने दिन से काम पे नहीं था तू, क्या नाटक है ये, हाँ? और खिड़की से क्यों दरवाजे से आने का ना. अरे मी गुरखा नहीं है, मी आहे इन्स्पेक्टर पाठारे. अरे सॉरी सॉरी, पण प्रश्न तोच आहे ना, खिडकीतून का आला, दरवाजातून यायचं ना. अरे
तुम इतपटाने चोरी झाली ना? चोरी चोरी माझ्याकडे चोरी झाली काय? माझ्याकडे चोरी झाली आणि मलाच माहित नाही आणि हे फक्त मला फालतू वकील सांगतोय. मी वकील नाही आहे, मी इन्स्पेक्टर आहे. इन्स्पेक्टर तुम्ही असे भांबावून जाऊ नका. मला सगळं नक्की काय होतंय, काय होतंय सांगा. मला ना खूप ताप येतो, सर्दी येतो, काय खूप येत नाही. मला गोळी द्या ना, इंजेक्शन नका देऊ मला. मी डॉक्टर नाही आहे, इन्स्पेक्टर आहे. इन्स्पेक्टर मला सांगा नक्की नक्की काय काय गेलं घरात. 3 वर्षाचा असताना बाप गेला, 10 वर्षाचा असताना आजोबा गेला, आजी तर शिंकेनेच गेली. शिंकेने कशी काय आजी गेली? अहो तिला शिंक आली ना तेव्हा लाईटीचा खांब माझा समोर होता, अशी खपट लागले खचकने गेली. हसताय काय? आजी गेली माझी. सॉरी सॉरी, त्याबद्दल सॉरी, पण मला वाटतं तुम्ही माझी मस्करी करताय. ओके, त्यामुळे मी जाते. जाओ तुमच्या हे जाओ, अरे याद करोगे वहाँ. एक लड़का दुनिया में है जो दे सकता है तुम पे जा. अगर ये लड़की मुझसे प्यार करती है तो पलटेगी. पलट पलट पलट. मिळालं उत्तर? मिळालं? युसलेस. तडप तडप इस दिल से आह निकलती रह, तुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया. क्या लुट गए, हाँ लुट गए, हाँ लुट गए हम तेरी मोहब्बत में. पर्दा है पर्दा है पर्दा है पर्दा है पर्दा. काय चाललंय? हा काय चाललंय? काय तुम्हाला पडद्यात ठेवून मारेन तुम्हाला. चोरी झाली ना तुमच्याकडे? चोरी 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 झाली ना? चोरी चोरीचे पण नाही, काहीतरी करा ना. चोराला पकडा. बघा चोराला आम्ही पकडतो. मला सांगा तुमचा कुणावर संशय? कुणावर संशय? डोळा कसला मारताय? मला वाटलं तुम्ही माझ्यावर लाईन मारताय. लाईन मारते तुझ्यावर? तोंड बघितलास? हा एवढा सुंदर आहेस मी. केस बद्दल बोलूया. मला सांगा कुणावर संशय? कुणावर संशय? असं केलं की संशय असतो. मंग्या त्याला मी झाडावर चढताना बघितलं. मंग्या तोच दूध पिऊन गेला होता. त्याला वाटलं कुणी बघत नाही. अरे वार. तो तुमच्या घरी येऊन दूध कशाला पिईल? त्याच्याकडे पैसे नाहीत का? त्याच्याकडे पैसे कशाला पाहिजे? बोकाय तो बोका शेजाराचा. दूध पिऊन गेला माझ्या घरचं, मी बघितलं डोळ्याने. मंग्या बोकाय, त्याला मी पकडायचं. मी पकडायचं. मला कळेल असं बोलाव. प्लीज मला माफ करा, प्लीज. हे थांब, तुला 1000 वेळा सांगितलं हे मूल माझं नाहीये. सांगितलेलं कळत नाही तुला? माझा खूप गोंधळ होतोय. तुम्हाला जर तक्रार नसेल करायची तर प्लीज मला तसं सांगा. तुम्ही एका कागदावर लिहून द्या ना मला तक्रार करायची नाही आणि खाली साईन करा. साईन? अरे जाओ पहले उस आदमी की साईन जिसने मेरे हाथ पे ये लिखा. अंडरवेअर वाळत घातलाय चापला. साईन करा. साईन जाओ पहले उस आदमी की साइन लाओ जिसने मेरी मुंह को तड़पाया. फिर मैं आपके कौन से भी पेपर पे साइन करने के तैयार हूं. ए भाई मी तुला शेवटचं विचारते. का? या वाक्यानंतर तुम्ही मरणार. फालतू विनोद करू नका. मला सांगा कशावरनं तुम्हाला कळलं की तुमच्या घरात चोरी झाली? कशावरून? हा हा दारावरून. येस म्हणजे दार उघडं होतं? नाही बंद होत. बंद दारावरनं कसं कळेल चोरी?
चोरी झालेली? अगं दार उघडं ठेवून चोर चोरी करेल का? हे बघ, तुला माझ्याशी बोलायचं नसेल तर नको बोलू, पण बायको असली म्हणून काय ऐकून घेणार नाही मी, सांगून ठेवतो तुला. बायको कधी झाली हे बघा, मी तुमची बायको नाहीये. ते कोर्ट ठरवल, त्याला काय मी हुंडा घेतला नाही, मी तर्कल उचलणार नाही, संपलं का? अरे या माणसाचं डोकं फिरलं यार, डोकं फिरलं या बैच, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बैच, डोकं फिरलं या. एक शब्द झाली आता बोलत ना, खून करेन. चोरी झाली, गाणी गात यायला. हे बघा बाई, चोर पकडता येत नसेल तर जाऊ दे ना, आत्महत्या कशाला करताय? मिळतात 25%, काय एवढं डोक्यावर घ्यायचं? तुला ना आता पिस्तूलच फेकून मारेन. हे बघ, मी एक महिला ऑफिसर आहे, मी महिला ऑफिसर आहे, कळलं तुला? हो हो. हा मला सांग, चोराचं वर्णन सांग. चोराचं काय सांगू? चोराचं वर्णन काय काय वर्णन? चिवळे केस आहेत, चष्मा आहे त्याला, आणि हाईट 5.3 आहे, गहू वर्ण आहे, आणि सरपत्र बांधायचं. यस, म्हणजे तू चोराला बघितलेला आहे. मी कुठं बघितले चोराला? मी नाही बघितलं. अरे आता वर्णन केलंस ना तू? तुम्ही सांगितलं ना काहीतरी वर्णन कर, मग मी केलं दिलं ठोकून. काहीतरी वर्णन ठोकून द्यायचं म्हणून तुम्ही मला काहीतरी वर्णन ठोकलं? ए, तुझी ही केस आहे ना, ती मला जमत नाही. मी चालले, कळलं का? हो, कुठं चालले? मी मोजले 25,000 रुपये ऍडव्हान्स दिले, लोक खुळमलीत, तुझी लावणी इथं झाली पाहिजे. मंगला सातारचे, मी तुला लावणीतली बाई वाटली? अरे तुला माहित नाही मी कोण आहे? मी चायला कोण आहे? मी विसरले, मी काय बोलते ते मला कळत नाहीये. मला ना बरीच काम आहेत. हा, मला बरीच काम आहेत, मी जाते. ठीक आहे, आता जा तू. हा, उद्या सकाळी लवकर ये, भांड्यानी लादी पुसायची. मी तुला कामवाली बाई वाटली? तुम्ही एका सामान्य माणसाला हात लावलेले, तुम्हाला कायद्याने शिक्षा होऊ शकते सांगू शकतो. पोलीस कायद्याने? पोलीस आता कसं ओळखलंस मला? या हाताचे फटके पडले ना की असे चळा चळा कापतात लोक. आईला हे म्हणजे असं आहे ना, चोर सोडून बिपाशाला शिक्षा. परत गेला यार. हे चोर काही ट्रीटमेंट नाही का? ट्रीटमेंट आहे ना, ट्रीटमेंट आहे ना, डॉक्टर बोलले ऑपरेशन करावं लागेल. ओ सॉरी सॉरी सॉरी, पैसे नव्हते का? नाही हो, तसं नाही, पैसे काय कधी कमवता येतात, पण शेपूट एकदा तुटलं तर कसं उगवलं नाही का? तुटलं शेपूट? काय बोलताय तुम्ही? मी इन्स्पेक्टर आहे, तुमच्याकडे चोरी झाली होती, तुम्ही मला फोन केला होता. हे बघा, मला ना नाही कळतंय, मरू दे तुमची चोरी आणि मरू दे तुमचा चोर. मी चालले, चोर मिळाला? अरे अभिनंदन, अभिनंदन, मला माझे दागिने मिळाले असतील ना तुम्हाला, लॉकरमध्ये दागिने मिळाले असतील. कुठला लॉकर? कसले दागिने? काय बोलताय? बरं मला सांगा, तुमचं लॉकर कुठे? लॉकर कुठे? लॉकर कुठे? हे बघा, हे लॉकर आहे माझे. अच्छा, हा लॉकर आहे. तुम्ही सगळे दागिने ठेवायचे? या दागिने ठेवायचे? ठेवायचे. ते कसे परत मिळतील तुम्हाला? कारण हे लॉकर नाही, तुमच्या घराची खिडकी आहे. तुम्ही आज अतरंगी फॅमिलीसाठी परफॉर्म केलंय, बघत सतरंगी फॅमिलीला हे कसं वाटलंय? अश्विनी मॅम, अप्रतिम, खूप क्यूट आहात तुम्ही भाऊ तसेही, आणि आजच्या या ऍक्ट मध्ये तर खूपच क्यूट दिसला. आणि तुम्ही पेशंट राहून कम्प्लिटली, म्हणजे विथ लॉट्स ऑफ पेशन्स आणि पेशंटली तुम्ही ह्या अशा दिमागी पेशंटला हँडल केलं. आय लव द ऍक्ट, थँक्यू सो मच. स्वप्नील सर, आपण सुरुवात करूया विथ अ ब्लास्ट. भाऊ आणि सुप्रिया, काय अप्रतिम ऍक्ट सादर केलात तुम्ही, अप्रतिम. मला असं वाटतं की अत्यंत एंटरटेनिंग परफॉर्मन्स, आणि असं नाही की ही थीम आपण याच्या आधी पाहिलेलं नाही, असे कॅरेक्टर्स आपण या मंचावर खूप वेळा पाहिलेत, इन्स्पेक्टर खूप वेळा मंचावर आलाय, पण एक फनी सिच्युएशन आणि त्याच्यात तुम्ही दोघांनी अजिबात कॉमेडी केली नाहीत, त्यामुळे ती जास्त फनी वाटली. आय थिंक ऑल इन ऑल अ फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, आणि आय लव्ह बोथ ऑफ यू, गॉड ब्लेस. अँड बिफोर वी कन्क्लूड, भाऊ विसरभोळे असले तरी मला कसं विसरून चालेल? आणि बघूयात, न विसरता परीक्षक आपल्याला किती गुण देत आहेत. न विसरता
दहा आणि अश्विन मॅम झकास साडे दहा क्या बात है साडे वीस म्हणजे दुप्पट 41 गुण तुम्ही दिलेले आहेत अतरंगी फॅमिलीला क्या बात है जोरदार टाळ्या